लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला. 8 राज्यांमधल्या 58 जागांसाठी येत्या 25 तारखेला या टप्प्याचं मतदान. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेबाहेर असल्यानं काँग्रेस अस्वस्थ. जातीयवादी आणि घराणेशाही असलेली इंडिया आघाडी कधीच सत्तेत येऊ शकत नाही. नरेंद्र मोदी यांचा हरियाणात घणाघात. शेवटच्या टप्प्यासाठी विरोधी पक्षांचा देखील जोरदार प्रचार. बेरोजगारी, महागाई यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांकडे सत्ताधारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर. 5व्या टप्प्यात 62.2% मतदान. मराठवाड्यातल्या दुष्काळी स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. पिण्याच्या पाण्याला आणि जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य. गरज भासल्यास आणखी टँकर्स उपलब्ध करून देण्याची दिली ग्वाही. ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या MIDC मधील रसायन कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 7 कामगारांचा मृत्यू. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. छत्तीसगडमधल्या नारायणपूर आणि दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार. आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक विहारांमध्ये बुद्ध वंदना. गौतम बुद्धांच्या सत्य अहिंसा मूल्यांचा संदेश देणारे विविध कार्यक्रम साजरे. नमस्कार. 7च्या बातमीपत्र